नमस्कार, सर्वमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत. आज 3 जून 2020 सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. 15व्या वित्त आयोगाच्या पहिल्या हप्त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या जिल्ह्यासाठी 85 कोटीचा निधी मिळणार आहे. अधिक माहिती देत आहेत ज्ञानेश दुधाडे. 15व्या वित्त आयोगाच्या पहिल्या हप्त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यात नगर जिल्ह्यातील 1318 ग्रामपंचायतींना 38 कोटी 31 लाख रुपये तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला प्रत्येकी 8 कोटी 53 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने दिली. 15व्या वित्त आयोगातून यंदा ग्रामपंचायतींना 80% तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला प्रत्येकी 10% निधी मिळणार आहे. तत्पूर्वी गतपंचवार्षिकला केंद्र सरकारने ग्रामपंचायतींचे बळकटीकरण करण्यासाठी 14 वित्त आयोगाचा 100% निधी ग्रामपंचायतीला वर्ग केला होता. आर्थिक अडचणीत सापडलेल्या डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे भवितव्य आज होणारे जिल्हा बँक संचालक मंडळाच्या बैठकीत ठरणार आहे. गेले काही दिवस कारखाना राजकीय घडामोडीमुळे चर्चेत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार एप्रिल ते जून या काळात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून विस्तार अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. या टप्प्यात नगर जिल्ह्यातील केवळ 2 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. जुलै ते डिसेंबर या टप्प्यात जिल्ह्यातील 766 ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. सोमवारी दिवसभरात 3 टप्प्यात 133 जणांचे करोना अहवाल निगेटिव्ह आले. 8 रुग्णांनी करोनावर मात केली. करोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 291 झाली आहे. दाड बुद्रुकमध्ये करोनाबाधिताच्या संपर्कातील 3 संक्रमण झाले आहे. संपर्कात आलेल्या 31 जणांना काल तपासणीसाठी हलविण्यात आले होते. 31 पैकी 14 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यातील 3 अहवाल पॉझिटिव्ह तर 11 निगेटिव्ह आहेत. नगर शहरातील संपूर्ण बाजारपेठच पुन्हा एकदा लॉकडाऊन झाले आहे. अधिक माहिती देत आहेत सुहास देशपांडे. आडते बाजार परिसरात रविवारी कोरोनाबाधितांची संख्या वाढली आणि नगर शहरातील संपूर्ण बाजारपेठेवरच पुन्हा एकदा लॉकडाऊनचे गंडांतर आले. सोमवारी दुपारपासून शहरातील कापड बाजार, गंज बाजार, आडते बाजार, दाळ मंडई आदी प्रमुख बाजारपेठा 14 दिवसांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. आडते बाजार परिसर कंटेनमेंट झोन आणि आजूबाजूचा परिसर बफर झोन जाहीर झाल्यामुळे त्यात सर्वच बाजारपेठांचा समावेश आला. अस्तगाव येथे मुसळधार पावसाने पेरणी केलेल्या पिकांसह कांदा चाळींचेही मोठे नुकसान झाले. अधिक माहिती देत आहेत महेंद्र जेजूरकर. काल दुपारी 3 वाजेनंतर अस्तगाव येथे मुसळधार पाऊस झाला. अतिवृष्टीसारख्या या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नव्याने पेरलेल्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. तसेच अनेकांच्या कांद्याच्या चाळीत पाणी शिरल्याने नुकसान झाले. शेतातील पाणी वाहून येत असल्याने अस्तगाव खंडाळे रस्त्यावरची तसेच अस्तगाव बिंबनिर्मळ रस्त्यावरची रहदारी ठप्प झाली होती. दरम्यान एकरुके येथे पावसामुळे सतीच्या ओढ्याला पूर आल्याने अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेली होती. नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. अधिक माहिती घेऊया सुखदेव फुलारी यांच्याकडून. नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे धुमाकूळ घालणारा बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला आहे. गणेश अशोक आवटी यांच्या गट नंबर 107 वन विभागाने भक्ष ठेवून लावलेल्या पिंजऱ्यात 1.5 वर्ष वयाचा बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे लक्षात आले. दरम्यान लोहगाव येथील नर्सरीमध्ये बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी माळशेजला रवाना करण्यात आल्याची माहिती वन विभागाकडून मिळाली. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला. नमस्कार.